राजपूत कर्णी सेनेच्या खान्देश विभाग मार्गदर्शकपदी अभिजित सिंह पाटील यांची निवड. 2 जुलै रोजी शहरातील आकाशवाणी चौक येथे राजपूत कर्णी सेनेची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत समाजातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आल्यानंतर कर्णी सेनेच्या खान्देश विभाग मार्गदर्शकपदी अभिजित सिंह पाटील यांची निवड करण्यात आली. श्री अभिजित सिंह पाटील हे राजपूत समाज ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष असून त्यांनी खान्देशातील राजपूत समाज जोडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे आणि ते राजपूत समाजाचे युवा नेतृत्व असून त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत राजपूत कर्णी सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री प्रवीण सिंह पाटील, खान्देश विभाग कार्याध्यक्ष श्री विशाल सिंह पाटील, जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री विठ्ठल सिंह मोरे, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष श्री भगवान सिंह खंडाळकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राजपूत समाज बांधव आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत अभिजित सिंह पाटील यांची राजपूत कर्णी सेनेच्या खान्देश विभाग मार्गदर्शकपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान खान्देश विभाग मार्गदर्शकपदी निवड झाल्याने पाटील यांचे समाज बांधवांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.